कर्मवीर शंकरावजी काळे यांना फक्त समाजाची काळजी होती त्यांच्यासाठी राजकारण फक्त निमित्त होते समाजाची सेवा एवढेच त्यांचे ध्येय होते संतांचे धार्मिक क्षेत्रात जेवढे कार्य असते तेवढ्याच योगतेचे त्यांचे समाजासाठी योगदान असल्याचे गौरवोद्गार हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील चिखलीकर यांनी काढले शिक्षण सहकार कृषी सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा अजोळ ठसा उमटविणारे शंकराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक माझे खासदार करमीर शंकररावजी काळे यांच्या अकराव्या पुण्यस्मरणानिमित्त करमेर काळे स्मृती उद्यानात आयोजित कीर्तनरूपी सेवेप्रसंगी हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील चिखलीकर बोलत होते कर्मवीर शंकरावजी काळे यांनी जीवनभर समाजाचा विचार केला त्यांनी ठरवला असते तर आपल्या स्वमालकीची असंख्य शाळा महाविद्यालय सहजपणे त्यांनी उभारले देखील असते परंतु गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी फक्त रयत शिक्षण संस्थेचे हित जोपासत निष्काम सेवा केली त्यांच्या कार्याचा व निस्वार्थी सेवेचा सुगंध नेहमीच राज्यात दरवळत राहणार रा असून त्यांचे विचार आत्मसात करून त्यांच्या आदर्श विचारांवर वाटचाल करणे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान महर्षी माजी खासदार करमीर शंकरावजी काळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पंचायत समिती कोपरगा येथे विविध मान्यवरांनी त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे यावेळी माजी आमदार अशोकराव काळे गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ पुष्पताई काळे सौ स्नेहलता शिंदे अनिलराव शिंदे आमदार आशुतोष काळे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चैतलिताई काळे ॲडव्होकेट प्रमोद जगताप करमीर मित्र मित्रमंडळाचे अध्यक्ष कारबरी आगवन उपाध्यक्ष नारायणराव मांजरे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कदम पद्माकांत कुदळे कोपरगाव शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले युवकाध्यक्ष नवाज कुरेशी माजी नगरसेवक मंदार पहाडे करमीर मित्र मित्रमंडळाचे सर्व सदस्य संलग्न संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समितीचे माजी सदस्य कोपरगाव नगर परिषदेचे माजी नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते